हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी। तुम्हाला आज हिरवी कुंदराची भाजीची रेसिपी दाखवणार आहे। तर मी अगोदर भाजीला धुवून घेतले आणि नंतर उकडायला ठेवले। उकडून मग ही उकडलेली आहे, तर ही अशी मऊ मऊ झाली, म्हणजे एका पानाचे असे मऊ तुकडे झाले। तर मी अशी पूर्ण उकडून घेत आहे, बघू शकता। आणि आता मी पाणी ओतून घेते भाजीतलं, कारण गरम पाणी असते ते। आणि ह्या कलरचं लाल कलरचं पाणी निघतं तर हिरव्या भाजीतून, मग थंड पाणी घेतले मी। थंड पाण्यात ती गरम भाजी टाकून घेतले, मग त्याला तळून घेते मी आता। कारण भाजी खूप गरम असल्यामुळे ते पाण्यात थंड करून घ्यावं लागतं, मग नंतरच तळून घ्यावं लागतं। त्यासाठी मी कांदा घेतलाय कापून, आणि आता मी भाजी तळून घेते। तुम्ही बघू शकता की भाजी कशी पिळत आहे। पूर्णपणे त्याचं पाणी गेलं पाहिजे हिरव्या भाजीचं, कारण पिळल्यानंतरच भाजी छान होते। मी आता कढई घेतले, कढईमध्ये 2 माप तेल टाकते। आता कांदा टाकून घेते मी। आधी त्या भाजीवर लाल मिरची आणि मीठ टाकून घ्यायचं, आता कांदा टाकून घेते। आणि चवीपुरतं त्याच भाजीवर जे मिरची टाकले त्याच भाजीवर मी मीठ पण टाकून घेऊन त्याला पूर्णपणे, म्हणजे त्या भाजीच्या पानायला सगळीकडे मीठ आणि मिरची लागलं पाहिजे। या पद्धतीनेच अशी भाजी करायला पाहिजे, कारण असं जर आपण फोडणी टाकायला गेलं तर मीठ आणि मिरची एकाच जागी लागू शकते, म्हणजे कुठं लागत नाही कुठं लागू शकते। त्यासाठी अगोदर भाजीला पूर्णपणे हे करून घ्यायचं। मग आता लाल कांदा झालाय, तर आपण त्याच्यात आता भाजी टाकून घेऊ। तर बघू शकता की भाजी मी आता टाकायली, आणि त्याला हलवून घ्यायचं आता, म्हणजे परतवून घ्यायचं। ती माझी ही भाषा बोलायली इकडली गावाकडची खड्यातली। आता माझी भाजी तयार झाली खाण्यासाठी। तुम्ही बघू शकता की भाजी कशी झाली, त्याची चव खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।